नमस्कार, मी अनुराधा सनगर, जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. संमेलनामुळे साहित्य विश्वात पारदर्शकता येते असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. सासवड येथे आयोजित 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले होते. संमेलनाध्यक्ष फोमू शिंदे, निमंत्रक रावसाहेब पवार, स्वागताध्यक्ष विजय कोलते, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रामदास आठवले, आमदार विजय शिवतारे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य, ज्येष्ठ कवी नादो महानोर, माजी अध्यक्ष द बी कुलकर्णी, पुण्याच्या महापौर चंचला कोदरे आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे का असा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. मात्र संमेलने साहित्यिक आणि साहित्यप्रेमींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. संमेलनांमुळे साहित्य विश्वात पारदर्शकता येते असे सांगून ते म्हणाले, सामान्य दिवसांमध्ये आणि उत्सवात फरक असतो. सण आणि उत्सवात मिळणारा आनंद हा वेगळाच असतो, त्यातील आठवणी वेगळ्या असतात. त्यामुळे संमेलनाचे महत्त्व वेगळे आहे. संमेलनातून रसिकांना साहित्यिकांना भेटता येते, मते व्यक्त करता येतात, तो आनंद वेगळाच असतो. फमू शिंदे अध्यक्ष झाल्याचा आनंद मनापासून झाला. कर्तृत्ववान लोकांचे कर्तृत्व जाणून घ्यायचे नाही अशी काही उच्चभ्रू लोकांना सवय आहे ती आजही कायम आहे, याचे वाईट वाटते. आज माहिती तंत्रज्ञानाचे आव्हान साहित्य क्षेत्रापुढे आहे, मात्र जे चांगले आहे ते टिकणाऱ्याचे शाश्वती आहे. मागील काही वर्षात टीव्ही सिनेमासारख्या माध्यमांमुळे साहित्यावर परिणाम होत आहे असेही त्यांनी नमूद केले. सलाम पुणे या पुरस्काराचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पुरके यांच्या हस्ते सलाम पुणे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आपल्या उत्तुंग शैलीत पुरके यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. पुरके यांच्या हस्ते कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांचाही यावेळी सलाम पुणे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले, आपल्या विविध साहित्यकृतींचे वाचकांनी चांगले स्वागत केले, यापुढेही अशाच साहित्यकृती सादर करण्याचा आपला प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. दैनिक प्रवासचे वरिष्ठ मुख्य उपसंपादक अविनाश गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, अभय दिवाणजी यांचा पत्रकारितेसाठीचा विशेष पुरस्कार देण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल फुलचंद घाटे, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल आशिष साबळे यांनाही गौरवण्यात आले. वैशाली करोले, गिरीश कुलकर्णी, विश्राम वैद्य, रोहित गोळे, सागर आव्हाड यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दुनियादारी या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला दुनियादारी चित्रपटातील सर्व कलाकार, निर्माते, सहनिर्माते तसेच अन्य तंत्रज्ञही उपस्थित होते. अभिनेते अंकुश चौधरी यांनी यावेळी या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळातील अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडे यांनी केले. संयोजन सलाम पुणे संस्थेचे शरद लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. माहेर सोडून सासरी आले, इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे मीडिया वॉचच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट न्यूज चॅनेलचा पुरस्कार जनवार्ता न्यूज चॅनेलला जाहीर करण्यात आला आहे. पुणे मीडिया वॉचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी मराठी वृत्तपत्र सृष्टीमधील पहिले पत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी 2014 रोजी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने पुणे शहरातील पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. यंदाचे पत्रकार दिन सोहळ्याचे 9वे वर्ष आहे अशी माहिती पुणे मीडिया वॉच संचालक महेश जांभूळकर यांनी दिली.
हा कार्यक्रम सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता पुणे कॅम्प भागातील आझम कॅम्पसमधील असेंब्ली हॉलमध्ये होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार मुक्कीम तांबोळी, विलासराव देशमुख युवा पत्रकार पुरस्कार स्वप्नील सोनार, उत्कृष्ट छायाचित्रकार मुकुंद भुते, शोध पत्रकारिता पुरस्कार रावसाहेब कांबळे, सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार बजमे इस्लाम सोशल वेलफेअर कमिटी, बाबाजान चौक पुणे कॅम्प, बेस्ट न्यूज चॅनल पुरस्कार जनवार्ता, उत्कृष्ट उर्दू पत्रकार पुरस्कार जावेद अब्दुल रशीद शेख, सिटीजन जर्नालिस्ट पुरस्कार हेमंत मुळे, उत्कृष्ट महिला पत्रकारिता पुरस्कार ज्योती नलावडे आदींना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी निवडणुकांमधील प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर व्याख्यानही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भिडेवाड्याला स्मारकाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी रिपाईच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडेवाड्याची दयनीय अवस्था झाली आहे. भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलन आणि निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी आरपीआयचे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे, नगरसेवक गटनेते डॉक्टर सिद्धार्थ देंडे, बाळासाहेब जानराव, नगरसेविका सुनंदा देवकर, हनुमंत साठे, युवा नेता राहुल भंडारे आदी उपस्थित होते. श्रीवंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नेत्यांना वाड्याची झालेली दयनीय अवस्था दिसत नाही का, असा सवाल शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी केला. ज्या ठिकाणी सावित्रीबाईंनी शिक्षणाची बीजे रोवली त्या पवित्र जागेत त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर धरणे आंदोलन करू, असा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला. राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली लाल दिव्यांची गाडी घेऊन शहरात येऊ नये, असा इशाराही रिपाईच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सहकार चळवळ निष्ठेने आणि प्रामाणिकपणे चालवायला हवी असे मत दत्तसागर कारखान्याचे अध्यक्ष आमदार सारे पाटील यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सहकार साखर उद्योग भूषण पुरस्कार त्यांना समीर सोमय्या यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी किशोर पवार स्मृती श्रमिक रत्न पुरस्कार तात्यासाहेब काळे आणि आलेसन येळे यांना देण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठाकूर, उपाध्यक्ष अंकुश काकडे, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव गिरधर पाटील, बी आर पाटील, ॲडव्होकेट अशोक पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात ही चळवळ खूप वाढली आहे. साखरेचे उत्पादन 150 टनांवरून 7000 टनांवर गेले आहे. 36 मेगावॉट वीज निर्माण करण्याची आमच्या कारखान्याची ताकद आहे, याचा मला अभिमान वाटतो. मात्र अजूनही ही चळवळ वाढायला हवी असेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील शिक्षण क्रांती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षण मंडळ प्राथमिक शाळेतील शिक्षिका रंजना बर्वे, आशा भांडवलकर, शिला चोपडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, ज्ञानज्योती फातिमाबी शेख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी महापौर चंचला कोदरे, खासदार वंदना चव्हाण, आमदार मोहन जोशी, जयदेव गायकवाड, भीमराव तापकीर, नरेंद्र व्यवहारे, लक्ष्मीकांत खाबिया, मंजुश्री खर्डेकर, प्रदीप धुमाळ, वासंती काकडे, रघुनाथ गौडा, राजेंद्र काटे, डॉक्टर गजानन एकबोटे, शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते. खासदार चव्हाण म्हणाल्या, सावित्रीबाईंमुळे देशात शिक्षण क्रांती घडून आली, त्यामुळे सर्व क्षेत्रात महिला पर्व सुरू झाले. सर्वसामान्यांना शिक्षण देण्याचे कार्य पुढे नेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या कामाला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. डॉक्टर वृषाली रणदिर यांनी मी सावित्रीबाई बोलते हा एक पात्री प्रयोग सादर केला.
प्रतिमा परदेशी यांचे व्याख्यान झाले. शिक्षण मंडळ अध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी प्रास्ताविक केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस आईटी एंड मैकेनिकल. एमए कंप्यूटर्स इलेक्ट्रॉनिक्स आईटी एंड मैकेनिकल डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए फाइनेंस एचआर एंड मार्केटिंग. बीसीए BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. करोडो मुलींची हत्या गर्भात केली जाते हा सामाजिक भ्रष्टाचार आहे असे मत मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. लोकपाल जन आंदोलनातील अण्णा हजारे यांचे सहयोगी सहकारी ससून रुग्णालयातील डॉक्टर यांचा टिळक रोड येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे पुणे जिल्हा निमंत्रक राधेश्याम जगताप, ॲडव्होकेट मिलिंद पवार, हरीश पुरी, रायगड सिद्धीचे सरपंच जयसिंगजी मापारी, अण्णांचे PA दत्ताजी आवारी, डॉक्टर गणेश राख आदी उपस्थित होते. सरकारी कार्यालयांमध्ये होणारा भ्रष्टाचार, पुढाऱ्यांकडून होणारी हेळसांड, शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी पिळवणूक आदी प्रसंग यावेळी नाटकात दाखवण्यात आले. यावेळी विविध कायद्यांची माहिती करून त्याचा उपयोग करावा असेही आवाहन करण्यात आले. मिलिंद पवार म्हणाले, विविध कायदे व्हावेत यासाठी अण्णांनी अनेक आंदोलने केली. करोडो मुलींची हत्या गर्भात केली जाते हा सामाजिक भ्रष्टाचार आहे. मुलींचे कमी होणारे प्रमाण हे चिंताजनक बाब आहे. याचा विचार सर्वांनी केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षण सम्राटांविरोधात लोकभारतीच्या वतीने आंदोलन उभारण्यात आले आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अजिनाथ शिंदे, समन्वयक मंडळाचे अध्यक्ष अशोक बेलसरे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट झाकीर अत्तार, शिवाजी खांडेकर, ॲडव्होकेट शरद कोकाटे यांनी ही माहिती दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या आंदोलनाची सुरुवात पुण्यातील फुलेवाडा येथून शुक्रवारी करण्यात आली. लोकशाहीर संभाजी भगत यांचा उजेडाचे सपान पाहू हा कार्यक्रम यावेळी झाला. आमदार पाटील म्हणाले, राज्यात डोनेशन पद्धती घेऊनच उच्च शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उच्च शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. आता तर स्वयं अर्थशासित शाळांचे बिल राज्य सरकार आणू पाहत आहे. त्यामुळे केवळ श्रीमंतांना परवडण्याजोगा शाळा होण्याची भीती आहे. डॉक्टर, इंजिनियर अशा शाखांना भरकभक्कम डोनेशन दिल्याशिवाय प्रवेशच मिळत नाही. याविषयी जनजागृती करण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात 1 फेब्रुवारीपर्यंत जनमत, निदर्शने, मोटरसायकल रॅली, पथनाट्य असे विविध कार्यक्रम राबवण्यात येतील. मुंबईच्या माहीम चौपाटी येथे 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रॅलीने या आंदोलनाची सांगता होईल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.